सम्राट सुरेश भट यांच्या जयंतीचा औचित्य साधून त्यांच्या लिखित गझल आणि कवितांचा हा नजराणा आपल्यासमोर सादर करत आहोत. तर सादर करत आहोत रंग माझा वेगळा. लाभने आम्हास भाग बोलतो मराठी, लाभने आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जातय जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुचार गार गात रंगते मना मनात दंगते मराठी, आमुचार गार गात रंगते मराठी. आमुचा मुरा मुरात स्वंदते मराठी, आमुचा नसा नसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. गीत गझलांच्या सर्व श्रोत्यांचं मी या आमच्या सर्व मंचाच्या वतीनं आणि कॅनव्हास थिएटर ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत करतो. सुरेश भटांचे हे जे शब्द होते ते जर खरे मानले तर आपण सर्व मराठी लोक जे या ठिकाणी बसलेलो आहोत ते सर्वजण भाग्यवंत आहोत, कारण आपण बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी पाहतो मराठी. हे मराठी पण काय असतं सुरेश भटांनी सांगितलेलंच आहे, पण मराठीपणाची एक फार सुंदर व्याख्या एका कवितेतून लोकप्रभा नावाचं एक साप्ताहिक, दुर्दैवाने काल परवाकडे ती बातमी आली की ते बंद पडलेलं आहे, त्याचे संपादक होते अभिजित देसाई. एका त्यांच्या अग्रलेखामध्ये त्यांनी मराठीपणाची इतकी सुंदर परिभाषा मांडलेली आहे की मला ती आज या गाण्याच्या नंतर तुम्हाला ती खरं तर सांगावीशी वाटते. काय आहे ती परिभाषा त्यांनी मांडलेली, मराठीपण काय आहे? साजूक तुपासकट वरण भात म्हणजे मराठी, साजूक तुपासकट वरण भात म्हणजे मराठी. उंबरठ्या बाहेर रांगोळी
म्हणजे मराठी, दारासमोर तुळशी वृंदावन म्हणजे मराठी, विदर्भाचा ठेचा म्हणजे मराठी, पायात कोल्हापुरी वाहणा म्हणजे मराठी, पण कृष्णधवल पडद्यावर दिसणारी नऊवारी पातळातली सुलोचना म्हणजे मराठी, पण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी, पण तुकारामांची गाथा म्हणजे मराठी, पण आणि 1,00,000 मराठा म्हणजे मराठी, पण मराठीपणाची इतकी सुंदर व्याख्या मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वाचण्यात आलेली नाही आहे. म्हणून असं वाटलं की तुम्ही चांगले रसिक आहात, उत्तम ठिकाणी दाद देणारे रसिक आहात, म्हणून हे तुम्हाला ऐकवलं पाहिजे. आजची ही जी मैफल आहे कॅनव्हास थिएटरने आयोजित केलेली, पूर्णपणे या मैफलीतला शब्द न शब्द हा सुरेश भटांचा आहे. या मैफलीला सुरुवात करूया एकदा जोरदार टाळ्या या सर्व कलावंतांकरता. मी त्यांचा उघाउघानं तुम्हाला परिचय करून देईनच, पण अगदी छान सुरुवात आपण करणार आहोत सुरेश भटांच्याच एका गीतानं. मी राजेजींना विनंती करतो, बघूया कोणतं गाणं आहे. सुरेश भटांच्या जीवनामध्ये विविध रंग जे आले म्हणून रंग माझा वेगळा हे टायटल आहे कार्यक्रमाचं. जीवनाचे रंग चाहे सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, आणि सुरेश भटांच्या प्रभावाने महाराष्ट्रामध्ये जे गझलकार झाले त्यांचं मी श्रोतीला शिर ऐकवतो. जो जीवाचा श्वास झाला, श्वास झाला, जो जो जीवाचा श्वास झाला. आपण म्हणतो की हा माझा खास मित्र आहे, हा शेर आहे नितीन भटांचा. जो जीवाचा श्वास झाला तो गळ्याचा फास झाला, जवळच्या नी सोडल्यावर जवळच्या नी सोडल्यावर व्हायचा तो त्रास झाला, शत्रुत मित्र माझे, शत्रुत मित्र माझे,
आहे बरेच दडले शत्रुत मित्र माझे, आहे बरेच दडले मित्रात कोण शत्रु अद्यापना उमजले रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी 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 रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी 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 गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंगुनी रंगा माणसांच्या
माणसांच्या माणसांच्या माणसां माणसांच्या माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी यासाठी न माझा माझी या साठी न माझा पेटण्याचा सोहळा रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा। आमची खरं तर मनापासून इच्छा आहे की तुम्ही इतकी सुंदर दाद देताय, टाळ्या वाजवताय, तुमचे चेहरे आम्हाला दिसले पाहिजे। मी प्रकाश व्यवस्था ज्यांच्याकडे आहे ना त्यांना विनंती करतो की प्रेक्षागृहातले दिवे सुरू करा त्यांनी, कारण नाटक अंधारात बघायचं असतं पण गझलेची मैफिल अशी समोरासमोर चेहरे बघण्यात जो आनंद आहे ना तो नाही आहे। कोण आहे प्रकाश व्यवस्था करणारे, त्यांनी सुरू करावं, क्या बात आहे। म्हणजे काय होतं, प्रसन्न चेहरे दिसत राहिले की मग आम्हाला छान वाटत राहतं। तो एक भाग आहे त्या मागचा। वा वा, म्हणजे मला सुरुवातीला राजेजींनी सुखद धक्का मला दिला, माझ्या दोन ओळी ऐकवल्या की जो जीवाचा घास झाला तो गळ्याचा फास झाला, हा सार्वत्रिक अनुभव आहे म्हणून कदाचित तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यावेळेला वा वा केले असं। योग्य ठिकाणी वा वा करणारे रसिक भेटले ना ते अगदी कमी संख्येने, तुम्ही जितके कमी संख्येने हा तितके असले तरी आम्हाला चालतात, पण अशा वेळेला काय होतं एक रसिक हा 100 बरोबरीचा असतो असं आम्ही मानतो म्हणजे कलावंत लोक, आणि ते असतंच तसं। योग्य ठिकाणी दाद आली की मजा येते। आता तुम्ही म्हणाल दाद योग्यच ठिकाणी येते, ती अयोग्य ठिकाणी कशी येणार आहे, कधी कधी येते। आम्हाला असेही अनुभव काही काही गावातले आहेत की अयोग्य ठिकाणी दाद, मग ती कशी असते। एका ठिकाणी एक कवी संमेलन सुरू होतं, एका कवीला बोलवण्यात आलं, त्याला कविता वाचायला, तो म्हणाला की मटके पर मटका उस मटके पर फिर मटका। लोक क्या बात है वा छान वगैरे असं, तुम्ही जशी दाद दिली तशी दिली काही लोकांनी, सगळे शांत झाले। तो कवी पुन्हा उस मटके पर फिर मटका और उस मटके पर फिर एक मटका। आता यावेळेला लोकांना कवितेत काहीच नाविन्य दिसलं नाही म्हणून सगळे शांत बसले होते, फक्त एकच जण कोणीतरी होता, तो उठून क्या बात आहे वा क्या बात आहे वा, हा आपले मडक्यावर मडके चढवत होता कवी, आणि तो आपला वा क्या बात आहे वगैरे एकट्याचंच त्याचं चाललं होतं। आमच्या सचिन उन्हाळकरांसारखा कोणीतरी समंजस आयोजक होता, तो त्याच्या बाजूला जाऊन बसला बाजूच्या खुर्चीवर, आणि त्याला असं म्हणाला की त्याचं ठीक आहे, त्याला पैसे देऊन बोलवलेलं आहे त्या कवीला, पण तुला त्याच्या या कवितेमध्ये कुठलं काव्य दिसत आहे की तू इतकी दाद देतोय उसळून। तो म्हणतो हो ते कविता वगैरे सोडा, इतके मडके त्याने एकावर एक चढवले, एकही पडलं नाही त्यातलं, ह्याला खरी दाद दिली पाहिजे। अयोग्य ठिकाणी दाद येते का, तर ती अशा वेळेला येते अयोग्य ठिकाणी दाद। क्या बात आहे, खूप छान वाटतंय। मला असं वाटतं का 1.5-2 तासाचा आपला प्रवास फार छान होईल, कारण तुमच्यासारखे सहप्रवासी आमच्यासोबत आहे। वा, पुढच्या गझलेकडे वळूया। मराठी बोटांवर 10 आपण जर मराठी गझल काढले तर त्यामध्ये पहिली किंवा दुसरी भरेल अशी एक गझल, शब्द मी सांगत नाही, आपल्या समोर आता सादर होते आहे धनश्री देशपांडे।
तरी पहाटे उलटून रात गेली मिटले 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 सुकून डोळे हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे असं नेहमी म्हणतो की गझल हा तंत्रानुसारी प्रकार आहे, म्हणजे पहिल्या ओळीत जितक्या मात्रा असतील तितक्याच दुसऱ्या ओळीत आणि शेवटच्या ओळीपर्यंत प्रत्येक ओळीमध्ये तितक्या मात्रा. सुरेश भट या तंत्राच्या बाबतीत इतके पक्के होते की त्यांनी स्वतः गझलेची बाराखडी लिहिली जी आताच्या पिढ्यांनासुद्धा कामी पडते. म्हणजे आताच्या पिढ्या ही व्याकरण इतकं मस्त सांभाळतात, म्हणजे खरं तर मराठी भाषा आणि मराठी व्याकरण सध्याच्या पिढीचं त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं, इतकं ते भीषण असतं. पण तरीही सुरेश भटांची ती बाराखडी हल्लीची पिढी पण फार छान सांभाळते. कोणीतरी छान हसलं की मी असं म्हटलं सध्याच्या पिढीच्या व्याकरणाचं, नाही खरं गंमत नाही आहे, खरंच सिरियस आहे परिस्थिती मराठीची. एक कविता आहे छोटीशी, मी तुम्हाला ती ऐकवतो. तिच्या मिठीत विसावलं होतं, मग वाटलं तिचं मराठीचं व्याकरण तपासू. कोणाला कुठे काय सुचावं आहे ज्याचा त्याचा भाग असतो. तिच्या मिठीत विसावलं होतं, मग वाटलं तिचं मराठीचं व्याकरण तपासू. म्हणून मी तिला विचारलं, मिठीतला मी पहिला का दुसरा, ऱ्हस्व का दीर्घ. बरोबर. तिच्या मिठीत विसावलं होतं, मग वाटलं तिचं मराठीचं व्याकरण तपासू. म्हणून मी तिला विचारलं, मिठीतला मी पहिला का दुसरा. ती म्हणाली नाही रे, चौथा. हे जे आहे ना, म्हणजे चोरी पकडल्या जाणं, व्याकरणातून चोरी पकडल्या जाणं, तर असं असतं. पण तरीही
सुरेश भटांनी मराठी गझलेमध्ये इतकं सुंदर व्याकरण पेरलं की आज मोठी म्हणजे जवळपास मला आनंद वाटतो. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील 600-700 जवळ उत्तम मराठी गझल लिहिणारे लोक आहे, हे फक्त सुरेश भटांचं श्रेय आहे. तर वा, या टाळ्या सुरेश भटांसाठी. आयुष्याचे दोन रंग असतात, एक हसू आणि एक आसू. पण जेव्हा त्या अश्रूंचं हसं होतं तेव्हा काय होतं हे सुरेश भटांनी त्यांच्या एका गझलेत फार छान सांगितलं आहे. आसवांचे जरी हसे झाले, मग काय झालं? आसवांचं जर हसं झालं तर पुढे काय झालं? आपण ऐकूयात. वेदनेला सोसण्याची सवय झाली, वेदनेला सोसण्याची सवय झाली, सोसताना हसण्याची सवय झाली. वेदनेला सोसण्याची सवय झाली, सोसताना हसण्याची सवय झाली. मी न माझ्या आसवांचे लाड केले, मी न माझ्या आसवांचे लाड केले, आसवांना बरसण्याची सवय झाली. आसवांचे आसवा झाली. रे ग म द द द म ग रे द म ग रे ध रे नि ध म ध रे आसवांचे जरी हसी झाले, आसवांचे जरी हसी झाले, हे तुला पाहिजे तसे झाले. आसवांचे जरी चंद्र आला, चंद्र
आला छंद आला निघून ऐनवे ऐनवे असे कसे झाले ऐनवे कसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले असे वाटते जरी असे करता याहीपेक्षा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुणाल इंगळे हे नाव आपल्याला परिचित आहे, ते मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख आहेत. फार मोठ्या पोस्टवर आहेत पण तरी अत्यंत साधं त्यांचं वागणं बोलणं आहे त्यांच्या गाण्यातून. आणि आम्ही नेहमी असं म्हणत असतो की माणसाचा स्वभाव त्याच्या कलाकृतीमध्ये उतरत असतो. लता मंगेशकर जितक्या गोड हसायच्या तितक्याच गोड गीत्या गायच्या, तर हा स्वभाव उतरत असतो तसा त्यांचा पण स्वभाव त्यांच्या गायकीत उतरलेला आहे असे आजच्या कार्यक्रमाचे गायक कुणाल इंगळे. राजेश उमाळे मी त्यांचा परिचय तुम्हाला करून देईल. डॉक्टर राजेश उमाळे हे गझलरत्न, ही पदवी त्यांना गझल गायकीतून मिळालेली आहे. तसे राजेश उमाळे मराठी माणसाची लाडकी गायिका असा उल्लेख आम्ही सन्मानाने करतो, ती धनश्री देशपांडे. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. आणि माझ्या बाजूला एक छान सेलिब्रिटी गायक बसलेला आहे, जयदीप बगवाडकर. जयदीपला आपण अनेक स्पर्धांमधून बघितलं असेल, मग सारेगमप असो, गौरव महाराष्ट्राचा असो वगैरे. तर असं असे हे छान चार कलावंत आहेत आणि यांना तुमच्यासमोर पेश करणं हा एक या कार्यक्रमाचा आजचा मागचा उद्देश होता. पुढची गझल भटांची. सुरेश भटांचा कविता संग्रह जर हातात आला ना, म्हणजे उदाहरण घ्या की मी तुम्हाला विचारलं की लता मंगेशकरांची 10 चांगली गाणी काढा, हे जितकं कठीण काम आहे ना तितक्या सुरेश भटांच्या 10 चांगल्या गझला शोधून काढा हे कठीण काम आहे. कारण प्रत्येक पान उलटताना असं वाटतं अरे आधीच्यापेक्षा ही गझल चांगली, अरे आधीच्यापेक्षाही, असं पूर्ण पुस्तक संपतं आणि आपण हेच म्हणतो की आधीच्यापेक्षा हे चांगलं आहे. यानंतरचं जे गाणं आहे दुःखावर आणि हसू यावर बोलले सुरेश भट पुढच्या गाण्यात. आयुष्यालाच ते म्हणतात की सूर मागू तुला मी कसा. ऐकूया जयदीपकडून.
जीवनातो तसामी असा सुरमागु तुला मी कसा जीवनातो तसामी असा तुमला मी तुला तुमला मी तुला पाहिले एकमेकास न्याहाळिले दुःख माझा तुझा आरसा दुःख माझा तुझा आरसा जीवनातो तसा मी असा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळलो खेळ झाला तसा खेळलो खेळ झाला जसा जीवनातो तसा मी असा सुरमागू 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 तुला मी कसा जीवनातो तसामी असा जीवनातो तसामी असा जीवनातो तसामी असा आपल्याकडे एक दुर्दैव आहे की माणूस गेल्यानंतर मोठा होतो तो असतो तोपर्यंत त्याला फारसं असं नसतं पण तो गेल्यानंतर फार मोठा होतो. सुरेश भटांचं तेच झालं. सुरेश भट हा माणूस गेल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांना कळलं की अरे हे जे लिहितात सुरेश भट हे जे लिहिलं आहे त्यांनी हे प्रत्येकाला असं वाटतं हे तर माझ्या आयुष्यातलं आहे हे मला म्हणायचं होतं. आसवांचे जरी हसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले असे प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात. मग आपल्याला असं वाटतं हे सुरेश भटांनी कसं लिहिलं हे तर मला म्हणायचं होतं. गझलेचं हेच वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ती प्रत्येक वेळेला समोरच्याला जिसको लुभाना हम कहते हैं तसं करत जाते. कुणाल इंगळे सरांची कालच महाराष्ट्र टाइम्सला एक फार छान बातमी छापून आली. सुरेश भटांच्या गीत गझलांचा एक अल्बम ते करत आहेत कुणाल इंगळे सर आणि त्यामध्ये मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की इतके दिग्गज कलाकार सुरेश भटांच्या गझल गाणार आहेत. त्याचं रेकॉर्डिंग होत आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे हरिहरन. हरिहरनजी मराठी गझल पहिल्यांदा आयुष्यामध्ये गाणार आहेत अशी एक गझल त्यामध्ये असणार आहे. एक गझल मराठीतली अनूप जलोटा सर गाणार आहेत. असे एक सुरेश वाडकर त्यांच्या आपण गझला ऐकल्यात त्यांच्या गझला त्यामध्ये आहे. असं हे का होतं तर सुरेश भटांनी लिहूनच इतकं छान ठेवलं आहे की ते स्वरबद्ध झालं पाहिजे आणि ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. यानंतरची जी गझल आहे ती डॉक्टर राजेश उमाळे यांनी सुरेश भटांच्या शब्दांना पुरेपूर न्याय देत त्याला चाल केलेली आहे. म्हणजे इतकं सुंदर ते सगळं जुळून आलेलं आहे. शब्द आहेत की हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. सुरेश भटांनी असं म्हटलंय
पण राजेजींनी चाल देताना त्याला काय किमया केली आहे ही ती गझल ऐकतानाच तुम्हाला कळेल. आपण त्यांच्याकडून ऐकूया. जेव्हा तिच्या पुढे मी प्रस्ताव ठेवला. शृंगारी काशाचे शिर आहे. जेव्हा तिच्या पुढे मी प्रस्ताव ठेवला तेव्हाच हात माझा हातात घेतला. हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही. जे तुला दिले होते ओठ दे माझे
जे तुला दिले होते ओठ दे माझे ओठ दे माझे मागचे जुने देणे मागचे जुने देणे मागचे जुने देणे टाळणे बरे नाही हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही लाजणे हा स्त्रियांचा दागिना आहे आणि तो स्वरबद्ध करताना त्याच पद्धतीने आला पाहिजे त्याला जर अशा पद्धतीने कंपोज केलं बघा हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही तर ते त्या शब्दाला न्याय दिला जाणार नाही म्हणून तो असा नाजूक घेतलेला आहे ओ हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही ऐक तू जरा माझे ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा ऐक तू जरा माझे मग मद मग मनी मग मसा नि साधा नि द मग मद नि साधा नि द मग सग म प ग म ग स नि नि सा ध नि सा ग म ग म ध नि सा नि सा ध नि सा म ध नि सा ग म ध नि सा ऐक तू जरा माझे ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा आजकाल स्वप्नांचे आजकाल स्वप्नांचे आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही हे तुझे आशा वेळी हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही चेहरा 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 गुलाबाने झाकणे बरे नाही हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही हे तुझे हे तुझे हे तुझे आशा वेळी लाजणे
बरे नाही लाजणे, बरे नाही लाजणे, बरे ना। तिने कुठल्या वयात लाजणं बरं नाही किंवा कुठल्या वयात लाजणं बरं आहे, त्यांनी कुठल्या वयात प्रस्ताव ठेवायचा, तिने कुठल्या वयात तो स्वीकार करायचा, हे सगळं सुरेश भटांनी यात सांगून ठेवलं आहे। अशा वेळी, कशावेळी, तर अशा वेळी, म्हणजे नको त्या वयात नको त्या भानगडी करू नये, असा सरळ सरळ त्यातून सल्ला दिलेला आहे तरुण पिढीला। आता तुम्ही म्हणाल असं होतं का, तर असं होतं, नको त्या वेळी नको त्या भानगडी करून ठेवल्या की त्याचे काय परिणाम होतात, याची एक फार सुंदर कविता एक दिवस माझ्या हातात लागली आणि तेव्हापासून मी ती कार्यक्रमात कविता ऐकवण्याचा मला आनंद फार व्हायला लागला। ती कविता अशी, सोलापूरचे कवी आहेत, मला नाव नेमकं आठवत नाही आहे, मी काढेन पण नाव, फार सुंदर लिहिलं आहे त्यांनी। एस एस सीचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं, वय बघा कुठलं आहे, एस एस सीचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं, एकाग्रतेने पेपर सोडवीत, आदेश उपदेश, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा वगैरे असतात आपल्याला। एस एस सीचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं, एकाग्रतेने पेपर सोडवीत, आदेश उपदेश, पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा, आणि माझ्या पुढचा नंबर होता शुभदा जोशीचा। मानेला ती देऊन हिसका, म्हणजे ती शुभदा, मानेला ती देऊन हिसका, नकळत सवयीने लिहू लागली पेपर जेव्हा पानांवर पाने, मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार, तिचा त्या क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर। इथे सगळं खलास। तिचा त्या क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर, तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात, तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात, परिणाम ओळ एकही लिहिली नाही उभ्या पेपरात, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले आम्हा जगणे आता गावी खेड्यावर, केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा, केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा, पिळीत शेपट्या आता बैलांच्या, जगतो हा राजा। खरी गंमत पुढेच आहे, शेतीवरती मोटेवरती माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका। नको त्या वयातल्या नको त्या भानगडी काय करतात, तर ते हे ते करत असतात, म्हणून मग भटांसारखे कवी मोठे का वाटायला लागते, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, त्यांनी वेळ पण सांगून इंडिकेट केलं की अशा वेळी लाजणे बरे नाही। असो हा गमतीचा भाग होता। ॲडव्होकेट रत्नपारखी, बरोबर बरोबर, कधी कधी आमचा कान धरणारे पण प्रेक्षक असतात, असे भेटतात आणि छान वाटतं त्यावेळेला। गवळण हा प्रकार सुरेश भटांनी इतका यशस्वीपणे लिहिला, यानंतरची गवळण धनश्री देशपांडे या ठिकाणी सादर करतात। डोळे लागावे आणि तंद्री लागावी अशी ही गवळण आहे, आपण ऐकूया धनश्री देशपांडेंकडून। मी मजहर पुन बसले गा, मी मजहर पुन बसले गा, मी मजहर पुन बसले गा, सखी मी मजहर पुन बसले गा, मी मजहर पुन बसले साखर झोपे मध्येच
त्या श्वासानी दीपकणी गत त्या श्वासानी दीपकणी गत पळभर मी थर थर सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून रंग माझा वेगळा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल. या कार्यक्रमाचं औचित्य असं होतं की इम्पॅक्ट फाउंडेशन संस्थेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे तिकीट विक्रीच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक मदतीचा हात देणार आहे आणि त्यासाठी टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर्स तिथे उपस्थित आहे, त्यांना मी मंचावर उपस्थित बोलवतो आहे. आपल्या टाटा हॉस्पिटल आपल्या सर्वांना माहितीच असेल की देशातलं एकमेव कॅन्सरवरती उपचार करणारं रुग्णालय आहे. पण लोकांना हे माहिती नाही आहे की 15 वर्षाआतील लहान मुलांचा कॅन्सर हा पूर्णतः बरा होतो हे कोणालाच माहिती नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपण जर वेळेवरती उपचार केले तर त्या मुलांसाठी इम्पॅक्ट फाउंडेशन ही संस्था राहण्याची खाण्याची जेवण्याची इवन त्यांचं एज्युकेशनही मोफत करतं, तेही चांगल्या फ्लॅटमध्ये मुंबईमध्ये. आणि हेच काम इम्पॅक्ट फाउंडेशन करते. मी मंचावरती उपस्थित डॉक्टर राजेश उमाळे, डॉक्टर कुणाल इंगळे आणि नितीन भट साहेबांना विनंती करतो की हा धनादेश त्यांना द्यावा म्हणून. जयदीप सर आणि धनश्री मॅडम पण आले तर बरं. तिकीट विक्रीच्या माध्यमातून हा 50,000 धनादेश आम्ही त्यांना सुपूर्द करतो आणि आम्हा सर्व गायक आणि वादकांतर्फे हा धनादेश देतोय. या कार्यक्रमाचा जो उद्देश होता तो इतका छान आहे, त्यामुळे या कार्यक्रमाकरता मनापासून खरं तर आपण सचिनजींना शुभेच्छा देऊया की खरं आत्ताच्या काळामध्ये असं कोणी करत नाही आणि तो एक वेगळा प्रयोग त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला. आपल्याकडे फार थोडासा वेळ आहे, कार्यक्रम आपण साधारण 25 मिनिटामध्ये संपवतो आहे हा कार्यक्रम आणि गाणी जास्तीत जास्त आपल्याला ऐकता यावी असा आमचा प्रयत्न आहे. जगणं माणसाचं जेव्हा त्याला आपण असं जगत आलो की आपण जगलोच नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा ती काय भावना असते, ती भावना सुरेश भटांनी मांडली आहे. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. कुणाल इंगळे सर. माझी जगावयाची न्यारी चरित आहे, माझी जगावयाची न्यारी चरित आहे. पोटात भूकमाझा पोटात भूकमाझा ओठात गीत आहे ओठात
गीत आहे पेला नहा नशेचा पेलान हा व्यथेचा पेलान हा नशेचा पेलान हा व्यथेचा मी खोट खोट माझे आयुष्य पीत आहे आयुष्य पीत आहे गमा पानी सानी धमानी धमा धम ग पम सा ग पम ग रे सरी रे सरी रे सरी जगत मी आलो नि सा ग म ब ग म पानी सा सा जगत मी आलो मी जसा जगलो नाही जगत मी आलो असाकी मी जसा जगलो नाही एकदा तुटलो असाकी एकदा तुटलो असाकी मग पुन्हा जुळलोच नाही मग पुन्हा जुळलोच नाही जगत मी आलो जन्म भर अश्रू समाझा शिकविले नाना बहाणे सागपम मम मम सानी पम सानी सपम प सानी सपम प गम पनी साग नि ध प ध प म प म ग म प स नि प नि ध म ध प ग म प नि स ग म प नि स ग म प नि स जन्म भर अश्रु समाझा शिकविले नाना बहाणी सोंग पण फस व्याजिण्याचे पण फस व्याजिण्याचे शेवटी शिकलोच ना जगत मी आलो संपल्यावर खेड माझा आंधळ्या कोशिंबिरीचा संपल्यावर खेड माझा आंधळ्या कोशिंबिरीचा
सा लोक मज हालो दिसलोचनाही जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असा की एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुडलोच नाही मग पुन्हा जुळलोच नाही जगत मी आलो असा की जगत मी आलो असा की जगत मी आलो धन्यवाद. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा लोक मज दिसले परंतु मी मला दिसलोच नाही. ही जी अवस्था असते ना आयुष्यातली ही फार भीषण असते आणि अशाच अवस्था सुरेश भटांनी त्यांच्या गझलांमधून त्यांच्या गाण्यांमधून दाखवल्या. यानंतरचं जे गाणं आहे ते जयदीप आपल्यासमोर सादर करतो आहे. त्याची मनापासून इच्छा आहे जयदीप बगवाडकरची की त्याला प्लेबॅक सिंगर व्हायचं आहे. यूट्यूबवर जर तुम्ही जयदीप बगवाडकर असं टाकलं तर त्याचे जे व्हिडिओज येतात मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की कुठलाही गाण्याचा रंग नाही जो त्याच्या आवाजाला चढलेला नाही. तो प्रत्येक गाणं उत्तमरित्या गाऊ शकतो आणि हे जे गाणं आहे तो जे गाणार आहे आता हे त्याचं स्वतःचं गाणं आहे. आपण जरा त्याला त्याच्याबद्दल विचारू आणि त्याला म्हणू की ते गाणं पण तो आपल्याला ऐकतो. मला आज खूप आनंद होतोय की कालच सुरेश भट साहेबांची जयंती आपण साजरी केली आणि आज हा कार्यक्रम होतोय त्यांच्या गझलांचा आणि गीतांचा. आणि राजेश सरांनी आणि सगळ्या चमूने नितीन सरांनी सगळ्यांनी मला अलाव केलं की माझे नुकतीच एक गझल मी भट साहेबांची मला गायला मिळाली. ठाण्याचे विक्रम मुजुमदार हे संगीतकार आहेत या गाण्याचे गझलेचे आणि स्वरांजली या संस्थेने ही गझल प्रोड्यूस केली आहे. तर मला खूप आनंद झाला की आज ह्या कार्यक्रमाच्या योगायोगाने मला ती गायला मिळते. तर त्याचे दोन अंतरे तुम्हाला ऐकवतो. तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा संपदा ताजा हवेने कुंदकारा वास माझा तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा संपला ताजा हवेने कुंदकारा वास माझा तू खुले आकाश माझे मध्यरात्री मी उद्याचा सूर्य शोधाया निघालो मध्यरात्री मी उद्या
सा सूर्य शोधाया निघालो हा तुझा माझा उशेचा रंग झाला ध्यास माझा तू खुले आकाश माझे दाटलेला कंठ माझा बोलतो आहे तुझ्याशी दाटलेला कंठ माझा बोलतो आहे तुझ्याशी मोकळा केला कोंडलेला श्वास माझा तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा संपला ताजा हवेने कुंदकारा आकाश माझे। सुरेश भटांनी लिहिलेलं एक असं गीत की ज्याची भुरळ भारतरत्न लता मंगेशकर यांना पडली आणि हृदयनाथजींनी संगीत केल्यानंतर लता दीदी म्हणाल्या की हे गाणं मी गाईन. ते गाणं यानंतर धनश्री सादर करते. मराठीतलं एक माईल स्टोन असं गाणं, मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते.
स्वतःच्या कवितेबद्दल, स्वतःच्या गझलेबद्दल बोलताना सुरेश भट असं म्हणतात की साधी सुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी, साधी सुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी, यांच्यात मी पाही तुक्या यांच्यात नाम्याची जणी. कोणामध्ये? तर आपल्यासारख्या प्रेक्षकांमध्ये, आपल्यासारख्या चाहत्यांमध्ये. या कार्यक्रमाचं शेवटचं गीत. एक गोष्ट फक्त जाता जाता आवर्जून सांगतो. काय असतं, आनंद हा वाटून घेण्यामध्ये असतो, जो आपण मग कुठल्याही माध्यमातून वाटून घेतो, ते गाणं असो, ते गझल असो, ते गीत असो. एक या कार्यक्रमातनं मला लक्षात येतं की थोडीशी अतृप्ती तुमच्यामध्ये आहे की हा कार्यक्रम लवकर आटोपतो आहे, लवकर संपतो आहे. पण त्यानंतर मला तुम्हाला सांगायला आवडेल की 22 तारखेला येते, 22 एप्रिलला याच वेळी याच सभागृहामध्ये आम्ही एक छान कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येतो आहोत. त्याचे डिटेल तुम्हाला नंतर कळतीलच काय असेल तो कार्यक्रम ते. पण आजच्या कार्यक्रमापुरतं आपण इथं थांबूया आणि शेवटची गझल सुरेश भटांची राजेश माळे आपल्यासमोर सादर करत आहेत की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. काय कळलं होतं ते त्या गझलेत येत आहे. ह्या कार्यक्रमासाठी अनेक लोकांनी ह्या कार्यक्रमाला तिकीट घेऊन मदत केलेली आहे, या सर्वांचे मनापासून आभार प्रकट करतोय. आमचे मित्र संदीप माळवी ठाण्याचे गझलकार, त्यांचा हा शेर होता. इतकेच मला जाताना, इतकेच मला जाताना, इतकेच मला जाताना,
इतकेच 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 मला जाताना शरणावर कळले होते शरणावर कळले होते मरणाने केली सुटका मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते इतकेच मला दुनिया पाषाणांची दुनिया ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली दुनिया पाषाणांची बनी रे मदाप गसनी धप धम धग धरे रे गम गम बम पप धम रे नी रे मद सा गसनी बनी रे गम गस ध ध सा ग रे दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले नुसतेच उधळले मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते इतकेच मला जमलेन मलाही रडणे याचेच रडू आले की जमलेन मलाही रडणे जमलेन मलाही रडणे रडणे याचेच रडू आले जमलेन मलाही रडणे ज
जमले मलाही रडणे जमले मलाही रडणे मी रंग तुझ्या स्वप्नांचे मी रंग तुझ्या स्वप्नांचे मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते अश्रुत मिसळले होते मरणाने केली सुटका मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते इतकेच मला जाताना इतकेच मला जाताना शरणावर कळले होते शरणावर कळले मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते इतकेच मला जाताना इतकेच मला जाताना इतकेच मला हॅलो लवकरच भेटू आपण 22 एप्रिलला इथेच रवींद्र नाट्य मंदिरामध्ये तत्पूर्वी आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार तुम्ही घेतलेल्या तिकिटामुळे आणि ते उपस्थित राहिलात आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलात त्याबद्दल आपले मनापासून आभार डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं सरांचं नाव राहिलेलं त्यांचंही आम्ही ते नाव घेतो आहे आणि प्रेक्षकांमध्ये खास करून मोहिनी मॅडम सुभाष सर धनराज सर जैन सर यांचेही मनापासून आम्ही धन्यवाद प्रकट करतो आणि तमाम उपस्थित इथे रसिक जे प्रेक्षक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू नव्या कार्यक्रमात लवकरच